ही छोटी छोटी स्वप्न महाराजांनी दाखवलेली आहेत. त्याच्यामुळे महाराज समजून घेताना प्रत्येक गोष्टीच्या आडणी महाराज समजून घेतलेले पाहिजेत. ह्या किल्ल्यांचा इतिहास किल्ल्यांपर्यंत न मर्यादित ठेवता त्याचा विस्तृत अभ्यास केला पाहिजे. किल्ल्यांवरती असणाऱ्या वास्तू, किल्ल्यांवरती कोणते प्राणी आहेत, कोणते जीव आहेत, कशी वास्तू बनवलेली आहेत, काय इतिहास घडला आहे, ही सगळी माहिती घेतली पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त महाराजांनी वेगवेगळी रयतेसाठी कोणत्या गोष्टी केल्यात हे पण समजून घेतल्या पाहिजेत आपण. जसं की आपल्याकडे शेतसारा पद्धत होती, बरोबर? शेतसारा पद्धत कशी होती कुणाला माहित आहे? कर भरायला लागायचा. तो कसा असायचा? सुरुवातीच्या काळात बादशाचा सेवक असायचा एखादा. तुमच्याकडे धान्य पिकले, सगळ्यांकडे धान्य पिकलेले, हा तुमच्या घरी येणार, तुमचं धान्य बघणार आणि तुम्हाला सांगणार की बाबा 10 पोती झाले तर तुला 2 पोती कर. तसाच तो सगळ्यांकडे जाणार आहे, बरोबर? 2 पोती कर म्हणजे 2 पोती नाही तर पैशाच्या स्वरूपात त्याला द्यायचा आहे. म्हणजे तू 25 रुपये द्यायचेत आणि त्याची किंमत किती होणार आहे तर 100 रुपये होणार आहे, म्हणजे तू 25 रुपये द्यायचेत मला, चौथाही द्यायचा आहे एक प्रकारे. पण तो सगळ्यांकडे जाणार आहे, सगळ्यांना सांगणार आहे 25-25% मला द्यायचं आहे. पण ज्यावेळी त्यांनी ठरवून देताना रक्कम ठरवून दिलेली, तुम्ही सगळे 4 जण काय करणार आहे, एका व्यापाऱ्याकडे जाणार आहे आणि त्याला तो विकणार आहे. आणि व्यापारी काय म्हणणार आहे, 4 जण आले मला ते कमी पैशात पाहिजे, मग तिथं तो पैशात कमी घ्यायचा. कमी पैशात त्याचा तोटा कोणाला व्हायचा? शेतकऱ्याला. शेतकऱ्याला तोटा होऊन त्याला कर तो भरायला लागतोय, म्हणजे कमी पैशात. ह्याच्यावरती उपाय म्हणून महाराजांनी वेगळी रचना केली. महाराजांनी कर स्वरूपात धान्य गोळा करायला सुरुवात केली. याच्यामध्ये काय झालं की शेतकऱ्याकडे गेले, 25 रुपयाचे तुझं आहे ना, तर मी तू कॅशमध्ये दिलं तर 25% दे मला, 25 रुपयाचं धान्य दे. आणि जर मला धान्य स्वरूपात देणार असेल तर 30 रुपयाचं तुला धान्य द्यावं लागेल. पण तुझे तिथं 80 रुपयाने जाणारे धान्य, ते तुला 80 रुपयाने जाईल. हा, 100 रुपयाने जाणार आहे, ते तुला 80 रुपयाने घालवायला लागते, तू 100 रुपयाने जाणार आहे. तिथं तुझा 5 रुपये फायदा होईल, 5 रुपये फायदा होईल. पण ह्याचा एक फायदा झाला की शिवाजी महाराजांना 5 रुपये अजून फायदा झाला महाराजांना. पण वेळ प्रसंग असा आला की हा व्यापारी आहे, तुम्ही सगळे धान्य तुमच्याकडे ठेवलेले, नंतर मी विको, आता मला काही गरज नाही, कर माझाही गेलेला आहे, माझ्याकडे धान्य आलेले आहे, बरोबर? आणि शेतकऱ्यांनी धान्य पण शिवाजी महाराजांना विकलं. आता हे धान्य माझ्याकडे आल्यामुळं व्यापारी ओस पडला, व्यापाऱ्याला धान्य तर कुठं ना कुठं घ्यायचंय, तर व्यापाऱ्याला 2 रुपये चढ्या भावाने महाराजांनी धान्य विकलं. ऐनवेळेस महाराजांनी त्यातून पण पैसा कमवला, इकडून पण पैसा कमवला, शेतकऱ्याला फायदा झाला, स्वराज्याला फायदा झाला. हा प्रकार महाराजांनी केलेला आहे.